शाहवाडी तालुक्यातील पिशवी इथं शरद पाटील यांनी 3 वर्षापूर्वी स्वर्गीय आनंदराव पाटील कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सुरू केली होती. पारदर्शी कारभार, काटकसर आणि सभासदांचं हित जोपासत संस्थेनं ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय. संस्थेची बांबवडेतील जिल्हा मध्यवर्ती बँकेशेजारील इमारतीत नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. या शाखेचा शुभारंभ माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हस्ते करण्यात आला. शाहवाडी तालुक्यातील पिशवी गावचे प्राथमिक शिक्षक शरद पाटील यांनी पिशवी परिसरातील नागरिकांना एकत्र करून 3 वर्षापूर्वी स्वर्गीय आनंदराव पाटील कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली होती. पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकांचं हित जोपासल्यानं संस्थेचा नावलौकिक वाढलाय. संस्थेकडे अवघ्या 3 वर्षात 6 कोटीच्या ठेवी जमा झाल्या असून संस्थेला 9 लाखाचा नफा झालाय. आता बांबवडे परिसरात कष्टकरी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी संस्थेनं बांबवडे इथं शाखा विस्तार केल्याचं संस्थापक शरद पाटील यांनी सांगितलं. पिशवी रोडवरील KDC बँकेच्या शाखेजवळील इमारतीत या शाखेचं उद्घाटन पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. संस्थेच्या यशस्वी वाटचालीचं कौतुक करत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेमार्फत 13% व्याजदरानं सोनं तारण कर्ज दिलं जाणार आहे. ठेवीवर आकर्षक व्याजदर दिला जाणार आहे असं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितलं. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी रणवीरसिंह गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, बांबवडेचे सरपंच भगतसिंग चौगुले, सरपंच आनंदा भोसले, नामदेव खोत, सुदाम चव्हाण, शाखा अध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रमेश वनागडे, उपाध्यक्ष संजय शिंदे, सागर वरपे, राजेंद्र गंधवाले, संदीप पाटील यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.